अमरावती जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे तुरीच्या पिकावर परिणाम, तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढला. ऐन दिवाळीच्या तोंडावर तूर उत्पादक शेतकरी संकटात. पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी, सकाळपासूनच गावी जाण्यासाठी प्रवाशांची लगबग. एसटी प्रशासनाकडून दिवाळीनिमित्त 100 अधिक बसेस. अखेर कोल्हापूरकरांचं स्वप्न पूर्ण, कळंबावाडी नळपाणी योजनेचं पाणी शहरामध्ये पोहोचलं. आमदार सतेज पाटील, ऋतुराज पाटील, जयश्री जाधवांच्या हस्ते जलपूजन. कल्याण डोंबिवलीमध्ये हवा आणि ध्वनी गुणवत्तेची माहिती नागरिकांना दिसणार दर्शक फलकावर. कल्याण डोंबिवली शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये दर्शक यंत्रणा उभी करणार. धोबीघाटला हायकोर्टाचं संरक्षण, मुंबईतल्या धोबीघाटचा पुनर्विकास रोखता येणार नाही. प्रकल्प बाधितांचंही ते जपण्यासाठी कोर्ट कमिशनरची नेमणूक. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराच्या खजिन्यामध्ये 1 कोटींपेक्षा जास्तची भर. उत्सव काळामध्ये 15 लाख भाविकांनी घेतलं दर्शन. सोन्या चांदीचे दागिनेही दान. आता रेशन कार्डवर मोफत साडी मिळणार. अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबाला दरवर्षी 1 साडी. 24 लाख कुटुंबांना लाभ. शासनानं निश्चित केलेल्या दिवशी साडीचं वाटप होणार.